हॅलो फ्रेंड्स, मराठी एज्युटेक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण 7th स्टँडर्ड चॅप्टर 1st द लिव्हिंग वर्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन यामधील पार्ट 3 पाहत आहोत. यामध्ये आपण ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स, प्राण्यांमधील अनुकूलन कसे होते हे आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स, तुमच्या आसपास बऱ्याच प्रकारचे प्राणी राहतात, त्यांची तुम्ही यादीही करू शकता. आता ती यादी केल्याच्यानंतर त्या प्राण्यांमध्ये विविधता आढळते तुम्हाला. तो प्राणी कुठं राहतो, काय खातो, त्यांना पाठीचं कणं आहे काय, त्यांना पंख, कल्ले, शेपूट आहे का हे तुम्ही ओळखू शकता. जमिनीवर व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळेपणा दिसून येतो हे आपण पाहणार आहोत. जमिनीवर प्राण्यांपेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा आणि शरीराचा आकार यांमध्ये भरपूर बदल असतो. माशांच्या त्वचेवर खवले तसेच शरीरावर पोर असतात. पोर म्हणजे काय? पिन्स. आणि खवले म्हणजे काय? स्केल्स. आणि त्यांच्या कल्लेसुद्धा असतात. ते कल्ल्यांचा उपयोग काय करतात? श्वसनासाठी नाकांच्या ऐवजी कल्ले वापरतात. व पापणे ह्या पारदर्शक असतात, ट्रान्सपरंट असतात. आयलिड्स ज्या असतात फिशच्या त्या ट्रान्सपरंट असतात. या प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात, त्यामुळे ते तरुंगू शकतात किंवा पोहू शकतात. बेडू, बदक यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असल्याने ते काय करतात? त्या पायांच्या सहाय्याने ते पोहतात, अंतरूपर्यंत जातात. बदक, पाणकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख व पिशे हे तेलकट असल्यामुळे त्यांच्या शरीरावरती पाणी टिकून राहत नाही. बेडकाच्या पायातील बोटातील पडदे, बुळबुळीत त्वचा व त्रिकोणी डोके असल्यामुळे ते पाण्यात सहज पोहतात व पाण्यात तसेच जमिनीखाली असताना ते त्वचेद्वारे श्वसन करते. तर जमिनीवर असताना ते नाक व फुफ्फुसाद्वारे श्वसन करतात. याचा अर्थ असा आहे की ते पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. बिडकाची जी पाठ असते ती गवताच्या कलरनुसार असते, त्यामुळे ते लपण्यास त्याला सोयीस्कर ठरतं. नेक्स्ट टॉपिक आहे ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल. जंगल व गवता प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांची मधील अनुकूल अथवा यांमध्ये दोन प्रकारचे आहेत. जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंह यांसारखे मांसाहारी प्राण्यांचे पाय कसे असतात? मजबूत व त्यांना नखे असतात पायांना. या प्राण्यांना अणकुचीदार सुळे असतात. या प्राण्यांना अणकुचीदार दाता असतात. ती कशासाठी उपयोग करतात? तर ती शिकार करण्यासाठी उपयोग करतात. वाघाच्या पायांच्या तळव्यांना गादी असते खाली, त्यामुळे त्याची चाहूल जी असते, जी अदर साईडला जे ॲनिमल्स असतात ज्यांची शिकार करायची त्यांना ते लक्ष देत नाही की आपल्याकडे वाघ येतोय म्हणून, व ते सहज त्यांना पकडतात. मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजू समोर असते, त्यामुळे ते दूर अंतरावर पक्ष नजरेस पडते व ते त्यांच्यावर अटॅक करून ते शिकार करतात. दुसरे आहे शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान हे कपड्याच्या खाली व बाजूस असते, त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्यास संधी मिळते. शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक तसेच खूर मजबूत असतात, त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारता येतात किंवा धावता येतात. अशा प्राण्यांचे हलणारे लांब कान दूर अंतरावर येणारा आवाज शोधून वेध घेऊ शकतात आणि ते पळू शकतात. तिथून हरिण झालं, काळबीट झाली यांचा रंग हा परिसराशी मिळतो जुळता असतो, म्हणजे वनस्पतींची खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दाते दिलेले असतात. वाघ, सिंह, जंगली कुत्रा हे जे हे मांसाहारी आहेत हे त्यांची शिकार करतात आणि खातात. तर दुसरीकडे आहे शाकाहारी प्राणी जसे काळबीट, हरिण हे शाकाहारी प्राणी हे वनस्पतीची खोडी पाला पाचोळा खाऊन जगतात. हे त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे? अनुकूलन झालेलं आहे, ॲडॅप्टेशन झालेलं आहे. नेक्स्ट आहे ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल. वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते, त्यामुळे शरीरातील पाणी टिकून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचाही त्यामुळे जाड असते. पाय लांब असतात, तळवे गादीसारखे असतात व पसरट असतात. नाकावर त्वचेची घडी असते. पापण्या लांब व जाड असतात. वाळवंटी प्रदेशात उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बिळात राहतात.
आणि स्वतःचे रक्षण करतात आणि तेथील एन्व्हायरमेंटशी निगडीत जगतात. हे झालं तेथील प्राण्यांचे अडॅप्टेशन. नेक्स्ट टॉपिक आहे अडॅप्टेशन इन स्नोवी रिजन ॲनिमल्स, हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. हिमप्रदेश म्हणजे काय? बर्फाळ प्रदेश. आता यामध्ये याक, ध्रुवीय अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी, चंद्री कोल्हा, सायबेरियन हस्की कुत्रा, हिमबिबट्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांची विषुववृत्तीय जंगलात आढळतात. हिमप्रदेशात राहणाऱ्या वरील सर्व प्राण्यांचे त्यांच्या त्वचेवरील लांब व दाट केस, पांढरे किंवा चंद्री रंग हे त्यांचे वैशिष्ट्य. या हिमप्रदेशात राहणाऱ्या वरील सर्व प्राण्यांच्या त्वचेवर कसे असतात? लांब लांब केस असतात व दाट केस असतात, पांढरे किंवा चंद्री रंगाचे असतात. त्यामुळे काय करतात, ते बर्फानुसार दिसतात आणि बर्फ असल्यामुळे त्यांना थंडी लागू नये म्हणून दाट केस असतात. हे त्यांचे वैशिष्ट्य आणि हे वैशिष्ट्य असल्यामुळे ते सहज त्या परिसरात जगतात. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.